जादुई तलाव। एकदा एका मोठ्या देशाच्या राजाला एक मुलगा होता, ज्याने त्याला त्याच्या असण्याने आनंदी केले, पण तो तसा असल्याने दुःखी देखील। राजकुमारचा जन्म झाल्यापासूनच तो आजारी असायचा, आणि जशी जशी वर्ष जाऊ लागली तसं तसं त्याला कुणीही बरं करू शकलं नाही। एका रात्री राजानं प्रार्थना केली की, हे कर्त्या धर्त्या परमेश्वरा, आता मी म्हातारा होत चाललोय आणि लवकरच माझ्या तमाम प्रजाजनांना इथंच सोडून मी स्वर्गात तुझ्याजवळ राहायला येईन। माझ्या पश्चात त्यांची काळजी घेणारं माझ्या मुलाव्यतिरिक्त कोणीच नाही। मला कृपया सांग तो कसा बरा होईल। राजानं उत्तराची वाट बघितली आणि तिथे जवळच तेवत असलेल्या वेदीतून एक उत्तर आलं। जेव्हा जगाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जादुई तळ्यातून तो पाणी पिईल तेव्हाच तो बरा होईल। पण राजा खूपच म्हातारा होता व स्वतःहून प्रवास करू शकत नव्हता। राजकुमारही आजारी असायचा, म्हणून त्याने आपल्या राज्यात दवंडी पेटवली की जो कोणी जगाच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या जादुई तलावातून पाणी आणून देईल त्याला राजा खूप बक्षीस प्रदान करतील। त्यानंतर खूप साहसी लोकांनी प्रयत्न करून बघितले, पण कोणालाही ते जादुई तळ काही सापडलं नाही। त्याच राज्याच्या दूर डोंगरात एक गरीब शेतकरी त्याच्या बायको, दोन मुलं आणि एका लहान मुलीबरोबर राहायचा। एका दिवशी त्याचा मोठा मुलगा त्याला म्हणाला, मी आणि माझा भाऊ दोघेही त्या उपचारी पाण्याचा शोध घेतो। आम्ही पौर्णिमेच्या अगोदर परत येऊ आणि हो, धान्य कापणीला सुद्धा अगदी मदत करू। दुसऱ्या मुलालाही त्याच्यासोबत जायचं होतं, पण वडिलांना मात्र दोघांची काळजी वाटत होती। मग त्याची बायको त्याला म्हणाली, आपण आपल्या राजाला आणि राजपुत्राला मदत करायला हवी। मग वडिलांनी आपल्या मुलांना आशीर्वाद दिले आणि दोन्ही मुलं प्रवासासाठी निघाली। त्यांनी खूप प्रवास केला आणि त्यांना खूप तळीही सापडली, पण जिथे आभाळ पाण्याला टेकून असेल असं एकही तळं त्यांना सापडलं नाही। शेवटी त्यांना जाणवलं की आता त्यांना आपल्या वडिलांची मदत करायला परत जायला हवं। आपण प्रत्येक तळातून थोडं थोडं पाणी गोळा करूया आणि अशा प्रकारे आपल्याला ते बक्षीसही मिळून जाईल काय। जेव्हा ते परत महालात आले तेव्हा त्यांनी राजाला सांगितलं की हे पाणी जादुई तळ्यातलं आहे, आणि जेव्हा ते पाणी राजकुमाराला देण्यात आलं तेव्हा कोणालाही फरक दिसून न येता तो आजारीच राहिला। दोन्ही भाऊ मग थरथर कापायला लागले, कारण त्यांचा खोटारडेपणा उघडकीस आला होता। राजानं रागानं त्यांची रवानगी तुरुंगात केली। परत एकदा राजाने आपल्या प्रजेला विनंती केली। सुमा त्याच भावांची लहान बहीण होती, ती आपल्या लामांच्या कळपाला चरत असतानाच तिने ती दवंडी ऐकली। तिने तेव्हाच लामांचा तो कळप घराकडे पिटाळला आणि आपल्या आईबाबांकडे विनंती केली की आता तिला जाऊ देण्यात यावं। तू खूपच लहान आहेस बाळा, आणि बघ तरी आज तुझ्या भावांवर काय संकट ओढवलंय ते। आम्ही आमच्या लाडक्या सुमाशिवाय नाही राहू शकत। पण विचार करा, जर राजपुत्र मरण पावला तर राजाला काय वाटेल, आणि जर मला ते तळ सापडलं तर कदाचित राजा माझ्या भावांना माफही करेल। अहो, कदाचित देवाची अशीच इच्छा असावी। आणि मग त्यांनी तिला आशीर्वाद दिले। मग ती धीट सुमा आपल्या आवडत्या पाळलेल्या लामाबरोबर आपल्या ध्येयाकडे निघाली। सोबत तिने काही मक्याचे दाणे आणि पाणीही घेतलं। रात्री ती झाडाच्या सगळ्यात उंच अशा फांदीवर जाऊन झोपली। सकाळी जवळच्या फांदीवर विसावलेल्या चिवचिवणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजानं तिला जाग आली। ते तिच्याबद्दलच बोलत होते की कसं काल तिने त्यांना तिच्या जवळचे मक्याचे दाणे दिले आणि कसा तिला जादूचा तलाव कधीही सापडणार नाहीये। आपण तिला मदत करूया। हो, कृपया मला मदत करा। तू एक चांगली मुलगी आहेस, म्हणून आम्ही तिला नक्कीच मदत करू। आमच्यापैकी प्रत्येक जण तुला आमचा एक विशेष पंख देईल। त्याला तू पंख्यासारखं एका हातात पकडायचं, ते पिसं तुला जादुई शक्ती प्रदान करतील आणि तुला हवं तिथे क्षणार्धात घेऊन जातील, आणि ते तुला कुठल्याही संकटापासून वाचवतील। प्रत्येक पक्षाने काळजीपूर्वक तिला एक विशेष पंख दिला। तिने त्याचा एक छोटासा पंखा बनवला आणि त्यांना लामाच्या केसांपासून बनवलेल्या धाग्याने बांधलं। तीन भयंकर प्राणी जादुई तलावाचं रक्षण करत असतात, मात्र तुला घाबरण्याचं कारण नाही। फक्त पंखा उचलून एक गाणं मात्र म्हणायचं आहे। घाबरायचं नाही, इथे देवदूत आहे जिथे।
सुमानं कृतज्ञतेने पक्ष्यांचे आभार मानले आणि पंख्याला हातात धरून तिने म्हटलं, कृपया मला जगाच्या शेवटास असलेल्या जादुई तळ्याजवळ घेऊन चल. ताबडतोब एक हवेचा झोका आला आणि त्यांना उचलून डोंगरा पलीकडे घेऊन जाऊ लागला. ते बर्फ आच्छादित शिखर ओलांडून जाऊ लागले. शेवटी वाऱ्यानं त्यांना आकाशाला स्पर्शिलेल्या तळ्याजवळ आणून सोडलं. ती धावतच तळ्याजवळ गेली आणि आपल्या भांड्यात पाणी भरणार एवढ्यात तिथे एक मोठा खेकडा आला आणि तिला म्हणाला, तळ्यापासून दूर होतोस का भाऊ, की आत्ताच्या आत्ता मी तुला खाऊ. जसे खेकड्याने आपले पंजे सुमाकडे केले त्याचबरोबर लामा खेकड्याकडे नेम धरून जोरदार थुंकला. बापरे, शी तू किती घाणेरडा आहेस. आणि तेवढ्या वेळेत सुमाला जादुई पंखा काढायला आणि गाणं गायला वेळ मिळाला. घाबरायचं नाही, इथे देवदूत आहे जिथे. खेकड्याने आपले डोळे मिटले व तो झोपी गेला. तिने परत आपलं भांड भरायला सुरुवात केली आणि तेव्हाच पाण्यातून एक आवाज आला, दूर हो माझ्या तळ्यापासून नाहीतर खाऊन टाकीन मी तुला. लामा मगरीला बघितल्या बरोबर तिच्या डोळ्यात जोरदार थुंकला. अरे देवाशी, किती घाण आहे. सुमानं पटकन पंखा उचलला आणि गाणं गायलं. त्या क्षणी ती मगर झोपून खोल पाण्यात गेली. सुमा आता भीतीने सावरणारच की तिने कुठून तरी शिट्टीसारखा फुसफुसण्याचा आवाज ऐकला. दूर हो तुझ्या लामाला घेऊन तळ्यापासून लांब जा, नाहीतर माझं विष तुम्हा दोघांचाही जीव घेईल. सुमाने वर बघितलं तर तिला उडणारा साप दिसला. त्यानंतर सापाने त्याचं विष सुमाकडे फेकलं पण त्याचबरोबर लामाही त्याच्या दिशेनं थुंकला. दोन्ही थुंकीचे गोळे हवेतच एकमेकांना भिडले आणि दोन्ही जमिनीवर येऊन पडले. परत एकदा सुमाच्या पंख्यानं आणि गाण्यानं तिला धोक्यापासून वाचवलं. साप जमिनीवर येऊन पडला, त्याचे पंख दुमटले गेले आणि लगेचच तो घोरू लागला. सुमाने आपल्या लाडक्या लामाला थोडा वेळ कुशीत घेतलं आणि शांत केलं. तिने लामाचं चुंबन घेतलं आणि मग तिला कळून चुकलं की धोका आता संपूर्णपणे टळलाय. तिने भांडं भरायला घेतलं. त्यानंतर तिने पंख हातात पकडला आणि पुटपुटली, कृपया आम्हाला महालात घेऊन चला. हळूच ती उडू लागली आणि महालाच्या दारावर येऊन पोहोचली. रक्षक तिला निस्तेज आणि अगतिक राजकुमाराकडे घेऊन गेला. त्यानंतर सुमाने त्याला पाण्याचे काही घोट पाजले आणि काय आश्चर्य, तो आनंदाने उठून बसला आणि म्हणाला, मला खूप बरं वाटतंय. राजा आणि राणीला फार आनंद झाला. त्यांनी तिच्या साहसाचं कौतुक केलं आणि तिला राज्यातील सर्व संपत्ती देऊ केली. पण ती म्हणाली की तिच्या फक्त तीनच इच्छा आहेत. पहिली इच्छा म्हणजे जादुई पंखा परत आपल्या ठिकाणी जावा आणि लगेचच पंखा खिडकीतून बाहेर उडून गेला. दुसरी इच्छा म्हणजे तिच्या भावांना मुक्त करण्यात यावं. राजानं लगेचच त्यांना तुरुंगातून मुक्त केलं. आणि शेवटची इच्छा म्हणजे एक मोठं शेत ज्यात खूप सारे लांबाचे कळप असावे तिच्या आई वडिलांसाठी. अगदी असंच होईल. तू आमच्या बरोबर राजमहालात राहणार नाहीस का? आम्ही तुम्हाला आनंदी करण्यासाठी काहीही करू. धन्यवाद महाराज, पण नको, मला माझ्या परिवाराची खूप आठवण येते आणि मला परत त्यांच्याचकडे जायचंय. आणि अशा प्रकारे ती घरी परत आली आणि आयुष्यभर आपल्या आई बाबा भाऊ आणि लाडक्या लामांसोबत राहू लागली. गोष्ट संपली. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!